किंवा इतर कारणामुळं तो गेल्या पुरामध्ये पाणी वर गेल्यामुळं तो कमकुवत झालेला आहे. हेवी ट्रॅफिक करता उसाच्या वाहतुकीकरता तो बंद करण्यात आलेला आहे. आता राजमार्गावरील कृष्णा नदीवरचा अत्यंत महत्त्वाचा पूल नेत्रे गावाच्या शेजारचा पूल, त्याकरता मी मागणी करत होतो की नवीन पूल बांधला गेला पाहिजे. ती मागणी मान्य झाली. आता जुना पूल चालू ठेवून त्यावर लाईट व्हेकल्स चारचाकी हलक्या वाहनाची वाहतूक चालू ठेवून दुचाकींची वाहतूक चालू ठेवून एक नवीन शेजारी पूल हा जो 45 कोटी रुपयाचा पूल त्याच्या डिझाईनबद्दल काही विषय होते की त्याची उंची किती वाढवायची. उंची फार वाढवली तर मग रस्त्यात जो रस्ता जाईल किंवा त्याकरता भर टाकायला लागेल त्यामुळं गाव दुभंगलं जाईल. मग इतकी उंची न वाढवता कसं करता येईल. त्यामुळं 2-3 जे डिझाईन ऑफिस आहे त्यांनी प्रयत्न केला. आता नवीन डिझाईन जे सर्वमान्य झालेलं आहे ते डिझाईन तयार झालेलं आहे. त्यामुळं त्या कामालाही लवकरच शुभारंभ झाला. त्याचबरोबर कोडोली पुलाचा जो त्याचे सगळं काम संपलेलं आहे त्याचाही शुभारंभ लवकरच होईल. कोविडमुळे जर काही लांबला होता कार्यक्रम तोही कार्यक्रम. बाबा, महाराष्ट्रात कोरोनात चांगले काम झालं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं वक्तव्य केलंय की महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला आहे. आता त्यांचं ते वैफल्याचं नैराश्याचं लक्षण आहे. उलट सर्व सेवाभावी संस्थांनी मायग्रंट लेबर म्हणजे जे प्रवासी मजूर होते परप्रांतीय मजूर होते त्यांना आपल्या घरी जाण्याकरता सोय आपापल्या परीने केली. मोदी सरकारचं कोरोनाच्या तातडीनं कोरोना सुरू झाल्यानंतर पहिल्या 2-3 महिन्यामध्ये प्रवासी मजुरांना परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवण्याकरता यंत्रणा उभी करण्यामध्ये संपूर्ण टोटल अपयश आलं. कारण माणसं बायका पोरं हातात घेऊन आणि पाठीवर गचळा बांधून चालत गेलेले आपण दृश्य पाहिलेलं आहे. आपण त्या जगाने पाहिलेलं आहे आणि भारताची इतकी नाचक्की झालेली आहे. त्यावेळेला काही सेवाभावी संस्था विशेषतः काँग्रेस पक्षानं पुढाकार घेऊन या लोकांना आपल्या आपल्या घरी पाठवायची व्यवस्था केली. म्हणजे या लोकांना घरी न पाठवणं ही इतकी क्रूरता आहे. त्यांच्या जवळ आपल्या स्वकीयांपासून लांब ठेवणं आणि त्यांनी घरी जाऊ नये, अर्थव्यवस्था टिकावून इथं राहावं असा केंद्र सरकारने जे नियोजन केलं होतं ते अत्यंत क्रूरतेचं लक्षण होतं. त्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षानं काही निर्णय घेतला. त्यामध्ये सरकारी यंत्रणा कोविड प्रतिबंधक उपाययोजना सगळ्या चालू होत्या. आणि आता दोष पंतप्रधान काँग्रेस पक्षाला ते सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाला देत आहेत. नुसतं हास्यास्पद नाही पण चीड आणणारं वक्तव्य.